स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण सांबार बनवूया, जे मेदू वडा इडली उत्तप्पा बरोबर खातात ते सांबार। त्याच्यासाठी मी मसाला बनवायला साहित्य घेतलंय। 2 चमचे उडीद डाळ घेतली आहे, 2 टेबलस्पून 2 टेबलस्पून चना डाळ घेतली आहे, 1/2 वाटी सुक खोबरं घेतलंय, 2 टेबलस्पून धने घेतले आहेत, 10-12 मिरीचे दाणे घेतले आहेत, 1/2 चमचा मेथी घेतली आहे आणि 5-6 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत। हे सगळं साहित्य मी सुकच असं भाजून, तेल न घालता भाजून मिक्सरवर वाटून घेणार आहे। सांबार बनवण्यासाठीचे साहित्य, 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, 2-3 छोटे आहेत म्हणून 3 कांदे घेतले आहेत मी, 1 वांग घेतलं आहे, 2 टोमॅटो घेतले आहे, पिवळ्या पपयाचे तुकडे घेतले आहे, शेवग्याच्या शेंग घेतली आहे, 1 बटाटा घेतला आहे, फोडणीसाठी 3-4 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, 1/2 चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा राई घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलंय, चवीसाठी गूळ थोडं टाकणार आहे, 1/2 चमचा हिंग घेतलंय, 2 चमचे चिंचेचा कोळ घालणार आहे आणि कोथिंबीर घालणार आहे आणि तेल घेतलंय फोडणीसाठी। ही 1 वाटी डाळ घेतलेली, ती मी कुकरमध्ये 4 शिट्या करून अशी नरम शिजवून घेतली आहे तुरीची डाळ। आता मी ही कढई गरम करत ठेवली आहे, आता आपण फोडणी करूया। कढई गरम करून घेतली आहे, 4 चमचे तेल घालते मी। राई घातली, मिरच्या घातल्या, कढीपत्ता घातला, हिंग घातला, हळद घातली आणि ह्या भाज्या घालतो। कांदा टाकून घेतलाय, तो घालते। थोडं परतो वाफेवर, 2-3 मिनिटं मी शिजवून घेणार आहे, पाणी घालून थोडं परतवून लागतो। मी पाणी घालते त्याच्यात, साधारण 2 वाट्या पाणी घालून मी झाकण ठेवून 2-3 मिनिटं मी वाफवून घेणार आहे भाज्या। आता मी या भाज्या 3 मिनिटं मी शिजून घेतल्या आहेत। आता हा कापून घेतलेला मी टोमॅटो घालते, आणि परत 2 मिनिटं झाकून ठेवते। आता मी हे 2-3 मिनिटं परत वाफवून घेतलं आहे। भाज्या शिजल्या आहेत, साधारण चांगल्या शिजवून घेतल्या आहेत भाज्या। ही उकडवून घेतलेली डाळ आहे ना, ती थोडी अशी चमच्याने घोटवून घेतली मी, ती घालते। हे मसाला दाखवलेला तो भाजून मी मिक्सरवर वाटून घेतलाय, तो घालते। साधारण 4 चमचे घालूया। मीठ घालते चवीनुसार, चिंचेचा कोळ घेतलेला तो घालते,
आणि हे गूळ थोडंसं गूळ घालणार मी। दोन वाट्या मी परत पाणी ओतणार आहे। हे आता मी ढवळून घेतलंय। आता मी 2-3 मिनिटं चांगलं वाफ काढून शिजवून घेणार आहे। हे बघा, ही बेडगी मिरची मी घातली आहे त्या मसाल्यात, म्हणून थोडा कलर चांगला आलाय। बेडगी मिरची आहे ती, आणि 2-3 मिनिटांसाठी मी झाकून ठेवत आहे। मध्ये 1-2 वेळा ढवळायचं, नाही तर ते लागणार का। हे बघा, हे मी 2-3 मिनिटांसाठी ठेवलेलं, हे आता सांबार तयार झालाय। हे बघा, कोथिंबीर घालूया, हे आता सांबार तयार झालाय। हे बघा, हे सांबार तयार आहे। हे मी माझ्या पद्धतीने बनवलं आहे, असं तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि हे 5-6 जणांना पुरणार एवढं आहे। तुम्हाला जर कमी करायचं असेल तर अर्धी वाटी तूर डाळ घ्या आणि भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घाला। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।